नमस्कार, मी राजेंद्र सुरसे, डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत। आज आपण आलेलो आहोत खराबडी या गावामध्ये, आणि या खराबडी गावामध्ये चाकण तळेगाव रस्त्यालगत असलेले हे गाव आहे। आणि या गावामध्ये पुणे चाकण तळेगाव या रस्त्याचं अतिक्रमण काढण्याची कारवाई जोरदार सुरू झालेली आहे। आणि या कारवाई संदर्भात आपल्याला माहिती देत आहे मनसेचे पदाधिकारी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोज खराबी यांच्याकडून। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण बघत आहात की चाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्ग इतका मोठा महामार्ग असून सुद्धा त्याचं काम होत नाही आहे। गेली 15 ते 20 वर्ष हायते खड्डे आणि हायते दुरावस्था आहे। अतिक्रमण करण्यासाठी 8 दिवसापूर्वी नोटीस दिली आहेत। लोकांनी त्याला सहकार्य पण करत आहेत। आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून असून किंवा गावच्या माध्यमातून असून सर्वांनी त्यांच्या टपऱ्या किंवा त्यांचे शेड काढा चालू केले असेल, पण त्याच्यानंतर पुढची कारवाई काही ही साहेबांना सुद्धा माहीत नाही आहे। या निमित्ताने सर्वांना आम्ही त्या साहेब लोकांनी सांगू इच्छितो की तुम्ही जर अतिक्रमण करणार असेल, गोरगरिबांच्या पोटावर पाय देणार असेल, तर आम्ही सहकार्य करू, पण पुढची कारवाई करून मोठा रस्ता पण व्हावा ही सर्व नागरिकांची अपेक्षा आहे। तर हे होते मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी यांच्याकडून आपण जाणून गेली आहे प्रतिक्रिया। आणि आपण पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या ठिकाणी काढण्याचं काम सुरू आहे। आणि सर्व गोरगरिबांची जी दुकानं आहेत ती सुद्धा या ठिकाणी काढण्याचं सुरू आहे। परंतु हा सवाल मात्र या ठिकाणी उपस्थित होतो आहे की नक्की रस्त्याचं काम सुरू होणार का? म्हणून जर रस्त्याचं काम सुरू न होता अतिक्रमणं काढली आणि रस्ता सुरू झाला नाही तर परत ही अतिक्रमणं या ठिकाणी लागलेली दिसतील, अशी नागरिकांचं या ठिकाणी मत आहे।